भाजपा शिवसेना महायुतीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठ्यातील सभा मंगळवारी जोरदार झाली. त्याच दिवशी सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ यांच्यासाठी घेतलेली सभा अक्षरशः फ्लॉप ठरली. या सभेत रिकाम्या खुर्च्यांनी गर्दी केल्याचं दिसून आलं, त्यामुळे महाखिचडीत एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा खारघर सेक्टर 15 मधील घरकुल नजीकच्या मैदानात झाली. या मैदानाच्या काही भागात कापडी कुंपण घालून आधीच जागा कमी करण्यात आली होती, मात्र तेथे असलेल्या अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या, त्यामुळे अगदी पवारांचं भाषण सुरू झालं असतानाही भाड्यानं लोक आणण्यासाठी धावपळ सुरू होती. कामोठ्यातील महायुतीच्या सभेवेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी नालंदा बौद्धविहार मैदानातील सभास्थानी असलेल्या सर्व खुर्च्या कार्यकर्त्यांनी भरल्या गेल्या होत्या, तर बसायला जागा न मिळाल्यानं काही कार्यकर्ते उभे होते. दुसरीकडे खुर्च्या असूनही कार्यकर्त्यांची कमी शरद पवारांच्या उपस्थितीत खारघरमध्ये झालेल्या महाखिचडीच्या सभेत पाहावयास मिळाली, त्यामुळे मावळ मतदारसंघातील निकाल स्पष्ट झाल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शरद पवारांनी स्थानिक नेत्यांना झापल्याचं वृत्त आहे.